ऑल इंडिया स्टूडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया की जानिब से गुलबर्गा शहर के रंग मंदिर में स्टूडेंट्स कन्वेंशन ऑर्गेनाइज किया गया था। इस कन्वेंशन से पहले एक बड़ी तादाद में स्टूडेंट्स ने तिम्मापुरी सर्कल से वाया जगत सर्कल होते हुए रंग मंदिर तक पैदल रैली निकाली और मीडिया से बात कर हुकूमत से न्यू एजुकेशन पॉलिसी बंद करने की मांग की गई है। स्टूडेंट्स ने कहा, मोदी बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का नारा लगाते हैं, पर मोदी राज में बेटियां सुरक्षित नहीं हैं और कर्नाटका में हिजाब बैन के नाम पर मुस्लिम लड़कियों का एजुकेशन खत्म करने की कोशिश भी की गई थी। हिंदू मुस्लिम हर एक को बराबर शिक्षा का अधिकार मिलना जरूरी है। न्यू एजुकेशन पॉलिसी के जरिए लड़कियों के एजुकेशन में रुकावट का दावा किया गया है और साथ ही इन लड़कियों ने वुमेन्स प्रोटेक्शन, बढ़ते रेप केस और जेंडर इक्वालिटी पर भी बात की है। मजीद तफसीलात के लिए आप इस वीडियो को एंड तक जरूर देखें। This video is presented by Mohammedi Furniture, where luxury meets affordability. Explore a range of sofas, beds, tables, chairs, and more at Mohammedi Furniture to elevate your home with comfort and style, making your dream home a reality. हम लोगों ने एक छात्रा कन्वेंशन का कॉल किया है, क्योंकि आप लोगों को पता है पूरे देश के अंदर जब से भाजपा सरकार आया है 2014 के बाद से महिलाओं के ऊपर जो आक्रमण है वो बढ़ चुका है। आपको पता होगा अभी IIT BHU के अंदर एक लड़की के साथ छेड़खानी का घटना होता है और जब छात्र उसके खिलाफ प्रोटेस्ट करते हैं तो छात्रों पर कार्रवाई होता है, जिन लोगों ने छेड़खानी किया है उनसे कुछ नहीं होता। तो नरेंद्र मोदी जी जो कहते हैं कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, कैसे बेटी बचेगा और कैसे बेटी पढ़ेगा अगर यूनिवर्सिटी के अंदर, कॉलेज के अंदर, स्कूल के अंदर उनकी सुरक्षा नहीं होगा। अभी उत्तर प्रदेश के अंदर उन्होंने कहा है कि 8 बजे के बाद लड़कियों का कोचिंग बंद कर देंगे। दिक्कत किससे है, लड़कियों की पढ़ाई से है या फिर गुंडों से है? हमने देखा कर्नाटका के अंदर वो लोग हिजाब बैन के नाम पर कोशिश किया कि लड़कियां जो है जो मुस्लिम परिवारों से आते हैं उनका स्कूल कॉलेज बंद हो जाए। हम भारत के छात्र फेडरेशन ये मानते हैं, आप हिंदू हो मुसलमान हो, अगर इस देश की नागरिक हो आपका शिक्षा का अधिकार हक होना चाहिए। जो नया शिक्षा नीति वो लोग लेके आए हैं उसके बतौर जो गरीब परिवार के हैं, आम परिवार के हैं, उनका पढ़ाई लिखाई करने का सारी अधिकार उनसे छीन जाएगा। हम चाहते हैं नया शिक्षा नीति रद्द हो, नया शिक्षा नीति के बदले में ऐसा शिक्षा नीति बनाया जाए जहाँ पे सारे आम परिवार के लोग, किसान परिवार के लोग, मजदूर परिवार के लोग, लड़कियाँ, हिंदू मुसलमान सारे लोग एक साथ अपना पढ़ाई लिखाई कर पाए, उसके लिए आज का हमारी कन्वेंशन। ನಾವು ಈಗ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಪರವಾಗಿ ಅಂದರೆ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಅನೇಕ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಇದ್ದಾವೆ, ಬಟ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದ್ರೂ ಅವೆಲ್ಲ ಈಗಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಿದೆ ಹಂಗೆಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ರಾಜಕಾರಣಿಗಳು, ಬಟ್ ಅಂದರೆ ಕಡಿಮೆ ಆಗಿದ್ದಾವಂದರೆ ನಮ್ಮ ಭಾಳಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಕಡಿಮೆ ಆಗಿಲ್ಲ, ಇನ್ನೂ ಒಳಗೆ ನಡೀತಾ ಇದ್ದಾವೆ. ಅದ್ರ ಪರವಾಗಿ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಪರವಾಗಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ SFI ಕಡೆಯಿಂದ ನಾವು ಇಂದು ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ಅದು ಒಂದು ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಸಮಾವೇಶವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಇಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರ ಕುರಿತು ಯಾವ್ಯಾವ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಆಗ್ತವೆ, ಅದು ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಬಗೆಹರಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನೋದೊಂದು ಈಗ ನಮಗೆ ಸಮಾವೇಶ ನಡೆಯುತ್ತೆ. ಅದ್ರ ಮೂಲಕ ಈಗ ನಾವು ಎಲ್ಲ ಸರ್ಕಲ್ ಎಲ್ಲ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿ ಬಂದ್ವಿ, ಅಂದರೆ ಸರ್ಕಾರ ನಮಗೆ ಎಲ್ಲ ನಮಗೆ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ನಾವು ಬಗೆಹರಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಬಟ್ ಯಾವುದೂ ಅಷ್ಟು ಸರಿಯಾಗಿ ಅಂದರೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮಟ್ಟಿಗೆ ಅವರು ಬಗೆಹರಿಸಿಲ್ಲ. ಅದ್ರ ಪೂರಕವಾಗಿ ಈಗ ಎಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರ ಇಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಪರವಾಗಿ ಎಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಕುರಿತು ನಾವು ಇಂದು ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಸಮಾವೇಶ 2 ದಿನ 1 ಮತ್ತು ಡಿಸೆಂಬರ್ 2 ತಾರೀಕಿನಂದು ನಾವು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಿದ್ದೇವೆ. ಈ ಮೂಲಕ ಎಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಪರಿಹಾರ ಇಲ್ಲಿ ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಸಿಗ ಅಂದರೆ ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಸಮಾಲೋಚನೆ ಮಾಡ್ಬೋದು ಅನ್ನೋದು ಗೈಡೆನ್ಸ್ ಸಿಗುತ್ತೆ. ಬಟ್ ಇದು ಎಲ್ಲ ಒಬ್ಬರಿಂದ ಮಾತ್ರ ಸಾಧ್ಯ ಆಗೋಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಕೈ ಜೋಡಿಸಿದಾಗ ಮಾತ್ರ ಇದು ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ನಾನು ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಇಷ್ಟೇ, ಎಲ್ಲರೂ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಅವ್ರ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಬಗೆಹರಿಸಲಿಕ್ಕೆ ನೀವು ಸಹಕಾರ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೇನೆ. ಧನ್ಯವಾದ. ನೀವು ಮಹಿಳೆಯರ ಸಮಸ್ಯೆ ಎಕ್ಸ್ಪೆಷಲಿ ಶಿಕ್ಷಣ ಎಜುಕೇಷನ್ ಅಲ್ಲಿ ನೀವು ಜಾಸ್ತಿ ಸುಧಾರಣೆ ಮಾಡಬೇಕು. ದಿಸ್ ವಿಡಿಯೋ ಇಸ್ ಪ್ರೆಸೆಂಟೆಡ್ ಬೈ ಮೊಹಮೇದಿ ಫರ್ನಿಚರ್, ವೆರ್ ಲಕ್ಷರಿ ಮೀಟ್ಸ್ ಅಫೋರ್ಡಬಿಲಿಟಿ. ಎಕ್ಸ್ಪ್ಲೋರ್ ಅ ರೇಂಜ್ ಆಫ್ ಸೋಫಾಸ್, ಬೆಡ್ಸ್, ಟೇಬಲ್ಸ್, ಚೇರ್ಸ್ ಅಂಡ್ ಮೋರ್ ಅಟ್ ಮೊಹಮೇದಿ ಫರ್ನಿಚರ್ ಟು ಎಲಿವೇಟ್ ಯುವರ್ ಹೋಮ್ ವಿತ್ ಕಂಫರ್ಟ್ ಅಂಡ್ ಸ್ಟೈಲ್, ಮೇಕಿಂಗ್ ಯುವರ್ ಡ್ರೀಮ್ ಹೋಮ್ ಅ ರಿಯಾಲಿಟಿ.